हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 6 लाभार्थ्यांना घर मिळत नव्हते, त्यावर मी व्हिडिओ बनवला होता. बाबा मला मी सांगू, माझा जन्म व्हायचा का नव्हता काय माहीत. मी मला तर मी 50 वर्षाच्या पूर म्हणलं तरी चालते, मला हेच नव्हतं. आम्हाला घर नव्हतं, पाणी पावसात राहावं लागले, दिवस काढावं लागले, लेकरं वाळू होते, परेशान केली. तुम्ही नाव हे दिलं, तुमचे आभारी आहेत आम्ही. कोणा प्रयत्न केले? राधिकाताई. नमस्कार सर, राधिका चिंचोलीकर बोलते. दिला म्हणून तर तुमचा आभार मानण्यासाठी आलो, पण तुम्ही तिथं पंचायत समितीला नाही तर, कारण चांगलं काम केल्यानंतर तुमचे आभार मानले पाहिजेत ना. मी ग्रामपंचायतमध्ये तुमच्या घरकुलच्या फाईल मंजूर केलेल्या आहेत. सर, मी तुमचे आभारी आहे की तुम्ही जे लाभार्थ्याचे नाव दिले होते त्या लाभार्थ्याचे घर मंजूर करून दिले, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आता घरकुल भेटले तर कसं वाटते तुला? आता घर चांगलं वाटतंय. आता घरकुल भेटल्यामुळे अभ्यास चांगला करता येतो, पावसाळ्यात काही अडचण नाही, नवी पत्र येईल, चांगलं वाटतंय. आता मला बाकीचे 6 लाभार्थी, 5 लाभार्थी बाहेर गावी आणि दूरदूर असल्यामुळे जाता आले नाही. बांधकामाचे व इतर फुटेज कॅमेरा खराब झाल्यामुळं माझ्याकडे उपलब्ध नाहीत. मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे चिंचोली गावातील 6 गरीब कुटुंबाला घर मिळाले, म्हणून समुदायाचे व पंचायत समिती गट विकास अधिकारी इंजिनियर यांचे मी आभारी आहे की त्यांनी हा प्रश्न समुदायाचा सोडला. मी राधिका चिंचोलीकर, औंढा तालुक्यातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.